पाचवी ते आठवी पर्यंतची शिष्यवृत्तीची परीक्षा ही 9 फेब्रुवारीला होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा असं आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे, ज्यामुळे दप्तराचे वजन वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 7 ते 8 विषय होते, पण नव्या आराखड्यानुसार यामध्ये व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, आंतरविद्याशाखा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.